भागवत कथा श्रवण करणे प्रारब्धात असावे लागते, त्यामुळे मनुष्याचे जीवन सार्थकी लागत असल्याचे सांगत आजच्या समाज व्यवस्थेवर भाष्य करताना मुलामुली असा फरक न करता दोघांनाही समान संधी पालकांनी देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गणेश महाराज करंजकर यांनी भागवत कथा ज्ञान यज्ञाच्या पहिल्या दिवशी केले. भगूरच्या तुळसा लॉन्स मध्ये सुरू झालेला भागवत कथा ज्ञान यज्ञा प्रसंगी उपस्थित भाविकांना पहिल्या दिवशी अधिक मास व भागवत कथेचे महत्व विशद केले. 1 मे ते 7 मे या दरम्यान भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर व नगराध्यक्ष अनिता करंजकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सकाळी 8 वाजता भगूर परिसरातून सवाद्य ग्रंथराज भागवताची मिरवणूक काढण्यात आली. कथेच्या प्रारंभी परशुराम पिटे यांनी सपत्नी कलश पूजन केले. रंगनाथ करंजकर यांनी सपत्नी विष्णू पूजन, नितीन करंजकर यांनी सपत्नी कृष्ण पूजन तर स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करंजकर यांनी केले. यावेळी हार्मोनियम वर जयदेव भुसारे, सोनाली भुसारे, तबला शुभम जमधडे सहगायक म्हणून हबप निवृत्ती महाराज हगवणे, संजय जमधडे, विठ्ठल पवार आदींनी साथ संगत केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिव छत्रपती तालीम संघ करंजकर गल्ली व मुरलीधर भजनी मंडळ प्रयत्नशील आहे. या कार्यक्रमाची कल्पना आमचे गणेश महाराज यांनी एक दोन सहज बसल्या बसल्या तिची कल्पना काढली आणि आपला हा अधिक मास असल्यामुळं आपण ह्या गावामध्ये सावरकरांच्या जन्मभूमीमध्ये आपण एक भागवताचा कार्यक्रम आणि एक भागवत कथेचा पुराणाचा कार्यक्रम घ्यावा 7 दिवसाचा याची सूचना मांडली आणि त्याला पटकन मी आमचे सगळे शिवछत्रपती तालीम संघाचे आमचं भागोदय भजनी मंडळ करंजकर गल्ली बंधू शिवसेनेचे जिल्हा प्रमुख या सगळ्यांनी पटकन होकार दिला आणि ह्या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात केली आणि त्याची सुरुवात अशी झाली कारण ना भूतो ना भविष्य इतका सुरेख कार्यक्रम चालू आहे आणि ह्या कार्यक्रमातून महिला वर्ग बाकी ग्रामीण भागातल्या या महिलांना याला फार याच्या आवडीनी आणि फार लोकांनी प्रतिसाद दिला आहे आणि हा कार्यक्रम 7 दिवसाचा आज 5वा दिवस आहे. जन्माचा कार्यक्रमसुद्धा इतका सुरेख झाला आहे का म्हणजे ह्या पंचकृषीत फार म्हणजे इथं काही वर्ष अगोदरसुद्धा झालेला नव्हता. हा कार्यक्रम आज करंजकर गल्ली आणि शिवछत्रपती तालीम संघ भजनोदय भाग्योदय भजनी मंडळ